वेलकम बैक फ्रेंड्स, वेलकम बैक टू फ्लुएंट इंग्लिश कॉन्वर्सेशन थ्रू मराठी. तुमचं सर्वांचं फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तो फ्रेंड, हा माझा 7th व्हिडिओ आहे वोकॅबलरी सिरीजचा. या आधीच्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर ते व्हिडिओ पण नक्की पहा. ओके, आणि फ्रेंड्स, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. तर फर्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स, इन्फ्लुएन्स. इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव असणे. ओके, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभाव असणे कशावर पण. ओके, काही सेंटेन्सेस बघूया. बऱ्याच टीव्ही प्रोग्रामचा मुलांवर वाईट प्रभाव असतो. मेनी टीव्ही प्रोग्राम्स हॅव अ बॅड इन्फ्लुएन्स ऑन चिल्ड्रन. मेनी टीव्ही प्रोग्राम्स हॅव अ बॅड इन्फ्लुएन्स ऑन चिल्ड्रन. तो दारूच्या नशेत गाडी चालवत होता. ही वॉज ड्रायव्हिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल. ही वॉज ड्रायव्हिंग अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स, टॉलरेट. टॉलरेट म्हणजे सहन करणे. ओके, टॉलरेट म्हणजे सहन करणे. मी कोणत्याही चुका सहन करणार नाही. आय वोंट टॉलरेट एनी मिस्टेक. आय वोंट टॉलरेट एनी मिस्टेक्स. हे सहन करून घेतले जाणार नाही. दिस विल नॉट बी टॉलरेटेड. दिस विल नॉट बी टॉलरेटेड. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स, फॉरगिव म्हणजे क्षमा करणे. फॉरगिव म्हणजे क्षमा करणे. मला माहित आहे की तू मला क्षमा करू शकत नाही. आय नो यू कांट फॉरगिव मी. आय नो यू कांट फॉरगिव मी. मी तुला क्षमा केले. आय फॉरगेव यू. आय फॉरगेव यू. ओके फ्रेंड्स, तर फॉरगिव म्हणजे क्षमा करणे. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड, अक्यूज. अक्यूज म्हणजे आरोप करणे. ओके, अक्यूज म्हणजे आरोप करणे. तुमच्यावर आरोप कोण करीत आहे. हु इज अक्युजिंग यू. हु इज अक्युजिंग यू. त्याने त्या माणसावर चोरी केल्याचा आरोप केला. ही अक्युज द मॅन ऑफ स्टीलिंग. ही अक्युज द मॅन ऑफ स्टीलिंग. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स, पर्टिक्युलर. पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट किंवा विशेषता. काही सेंटेन्सेस बघूया. तो त्याच्या आहाराबद्दल खूप विशिष्ट आहे. ही इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट हिज डाएट. ही इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट हिज डाएट. तर फ्रेंड्स, आहारला आपण इंग्लिशमध्ये डाएट बोलतो. ओके, मला विशेषता या मुद्द्यावर जोर द्यायचा आहे. आय वॉन्ट टू एम्फसाइज दिस पॉइंट इन पर्टिक्युलर. आय वॉन्ट टू एम्फसाइज दिस पॉइंट इन पर्टिक्युलर. तर फ्रेंड्स, एखाद्या गोष्टीवर जोर देण्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो टू एम्फसाइज. ओके, टू एम्फसाइज. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड, एक्सपेक्ट. एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे. ओके, एक्सपेक्ट म्हणजे अपेक्षा करणे. तर काही सेंटेन्सेस बघूया. मला ही अपेक्षा होती. आय एक्सपेक्टेड दिस. आय एक्सपेक्टेड दिस. तुम्हाला काय अपेक्षा आहे. What do you expect? What do you expect? Next word आहे friends, demonstrate. Demonstrate म्हणजे दाखवून देणे. ओके, डेमॉन्स्ट्रेट म्हणजे दाखवून देणे. कसे करायचे ते दाखवून देणे. ते कसं वापरायचं हे विक्रेत्याने दाखवून दिले. The salesman demonstrated how to use it. The salesman demonstrated how to use it. हे मशीन कसे कार्य करते हे मी दाखवून देतो. I will demonstrate how this machine works. I will demonstrate how this machine works. Next word hai friends, fed up. Fed up manje kantaalne. Okay, fed up manje kantaalne. Mi majya nokrila kantaalo ahe. I am fed up with my job. I am fed up with my job. Mi kantaalo ahe tujhyashi. I am fed up with you. I am fed up with you. Conventional manje paramparik. Okay, conventional manje paramparik. Amche palan poshan paramparik madhyavargiya kutumbat jhale. We were raised in a conventional middle class family. We were raised in a conventional middle class family. ते एक पारंपरिक लग्न होते.
इट वॉज अ कन्वेंशनल वेडिंग, इट वॉज अ कन्वेंशनल वेडिंग. नेक्स्ट वर्ड है फ्रेंड डिस्टर्ब, म्हणजे अडथळा आणणे किंवा शांतता भंग करणे. ओके, काही सेंटेन्सेस बघूया. आवाजामुळे माझी झोप उडाली. माय स्लीप वॉज डिस्टर्ब बाय द साऊंड. माय स्लीप वॉज डिस्टर्ब बाय द साऊंड. ती अभ्यास करत असताना तिला त्रास देऊ नका. डोंट डिस्टर्ब हर व्हाइल शी इज स्टडिंग. डोंट डिस्टर्ब हर व्हाइल शी इज स्टडिंग. सिव्हिलाइज, सिव्हिलाइजचा अर्थ काय? सिव्हिलाइज म्हणजे सुसंस्कृत किंवा सभ्य. ओके, सिव्हिलाइज म्हणजे सुसंस्कृत किंवा सभ्य. काही सेंटेन्सेस बघूया. आम्ही सुसंस्कृत समाजात राहतो. वी लिव्ह इन अ सिव्हिलाइज सोसायटी. वी लिव्ह इन अ सिव्हिलाइज सोसायटी. चला सभ्य लोकांप्रमाणे याबद्दल चर्चा करूया. लेट्स डिस्कस दिस लाईक सिव्हिलाइज पीपल. लेट्स डिस्कस दिस लाईक सिव्हिलाइज पीपल. नेक्स्ट वर्ड आहे फ्रेंड्स डेलिकेट. डेलिकेट म्हणजे नाजूक. ओके, डेलिकेट म्हणजे नाजूक. बाळाची त्वचा नाजूक असते. अ बेबी हॅज डेलिकेट स्किन. अ बेबी हॅज डेलिकेट स्किन. तो एक अशक्त आणि नाजूक मुलगा होता. ही वॉज अ वीक अँड डेलिकेट चाइल्ड. He was a weak and a delicate child. Next word hai friends mop. Mop manje pusne. Tine ladi pusli. She mopped the floor. She mopped the floor. Mi maji kholi pusat ahe. I am mopping my room. I am mopping my room. Next word hai friends recall. रिकॉल म्हणजे आठवणे. ओके, रिकॉल म्हणजे आठवणे. मला त्यांची सर्व नावं आठवत नाही. आय कांट रिकॉल ऑल देअर नेम्स. आय कांट रिकॉल ऑल देअर नेम्स. जे घडले ते आठवण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू रिकॉल व्हॉट हॅपन. ट्राय टू रिकॉल व्हॉट हॅपन. नेक्स्ट वर्ड आहे डिनाय. डिनाय म्हणजे नाकारणे. ही वस्तुस्थिती आहे जी आपण नाकारू शकत नाही. इट्स अ फॅक्ट दॅट यू कांट डिनाय. इट्स अ फॅक्ट दॅट यू कांट डिनाय. नेक्स्ट सेंटेन्स आहे किमान ते नाकारण्याचा प्रयत्न देखील करू नका. ॲटलीस्ट डोंट इवन ट्राय टू डिनाय इट. ॲटलीस्ट डोंट इवन ट्राय टू डिनाय इट. ओके फ्रेंड्स, तर हे होते आजचे शब्द. तर प्लीज प्रॅक्टिस करा हे सर्व शब्द आणि आपल्या सेंटेन्समध्ये यूज करण्याचा प्रयत्न करा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला पण क्लिक करा. आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा ज्यांना पण आपली इंग्लिश इम्प्रूव्ह करायची. ओके, थँक्यू सो मच फ्रेंड्स. टेक केअर, बाय.